ध्येयाचा सुगंध लाभला जीवना, ध्येयाचा सुगंध लाभला जीवना। निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचा आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज। संपूर्ण हिंदुस्थानाचा आराध्य दैवत आणि हिंदुस्थानातील युवकांच्या मनातलं प्रेरणास्थान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। खरंतर संपूर्ण भारतामध्ये केवळ मुठभर मावळे घेऊन पातशाहीची कत्तल करून स्वराज्य स्थापन करणारे एकमेवाद्वितीय छत्रपती शिवाजी महाराज। खरंतर महाराष्ट्र ही उज्ज्वल ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक परंपरा जपणारी भूमी, त्याचबरोबर सह्याद्री सातपुड्याच्या पर्वतरांगा, तसेच पवित्र अशा महानद्या आणि दुर्गांनी नटलेली ही भूमी, संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, समर्थ रामदास अशा महान संतांचं वास्तव्य लाभलेली ही पवित्र भूमी। परंतु या भूमीवरती सुमारे 3 शतक पारतंत्र्याचा अंधार माथलेला होता। अशा या प्रदीर्घ अशा रात्रीनंतर महाराष्ट्राने स्वराज्याचा उषःकाल पाहिला आणि राजा शिवछत्रपतींसारखा रयतेचा जाणता राजा या महाराष्ट्राच्या भूमीला मिळाला। दूरदृष्टी, असीम असं शौर्य, एखाद्या गोष्टीचं अचूक मूल्यमापन करण्याची दृष्टी, त्याचबरोबर दुर्दम्य इच्छाशक्ती आणि मुत्सदीपणा, या सर्व गोष्टींनी पूर्ण अशा शिवछत्रपतींनी प्रतिपतचंद्र, लेखे व वर्धिष्णू अशा स्वराज्याची निर्मिती केली। अंधार होताना दिवा पाहिजे, अंधार होत असताना दिवा पाहिजे, आणि आज माझ्या देशासाठी मला छत्रपतींसारखा युवा पाहिजे, आणि आज माझ्या देशासाठी मला छत्रपतींसारखा युवा पाहिजे। खरं तर एखाद्या देशाचा आरसा म्हणजे त्या देशातील युवक असतो। एखाद्या देशाचं आयुष्य आणि भविष्य हे तेथील युवा पिढीवरती अवलंबलेलं असतं। आज आपण पाहतोय की आपल्या देशाला अनेक अंतर्गत तसेच बाह्य समस्यांनाही तोंड द्यावं लागत आहे, आणि यासाठीच गरजेची आहे ती या देशातली एक सक्षम युवा पिढी, आणि ही युवा पिढी ही सक्षम घडवण्यासाठी गरजेचं आहे ते छत्रपती शिवरायांचा आदर्श आपल्या समोर ठेवणं। वयाच्या 16व्या वर्षी केवळ 12 सवंगड्यांसकट छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली। खरं पाहायला गेलं तर शिवरायांना वडिलोपार्जित जहागीर होती, ऐश्व आराम होता, धनसंपत्ती होती, सुखसुविधा होत्या, पण तरीही खरं तर शिवराय त्यांची सगळी जहागीर वाढवू शकले असते, पण तरीही शिवरायांच्या मनात आपल्या मातृभूमीविषयी निस्सीम असं प्रेम होतं। आपल्या मातृभूमीला पारतंत्र्याच्या वेढीतून मुक्त करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती छत्रपती शिवरायांमध्ये होती। आपल्या देशाविषयी त्यांना अतोनात प्रेम होतं, आणि आजही आपल्या सर्वांच्या मनात असे देशप्रेम असणे गरजेचं आहे। खरं तर आज आपल्याला कोणते युद्ध करून वगैरे काही स्वराज्य निर्माण करण्याची गरज नाहीये, पण आपले जे आपला जो स्वतंत्र असा देश आहे त्या देशात सुराज्य घडवण्यासाठी आणि ती टिकवण्याची आज आपल्याला गरज आहे, आणि हे करण्यासाठी आपण सर्वांनी सर्व युवकांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श समोर ठेवून त्यांचं अनुकरण करण्याची गरज आहे। छत्रपती शिवरायांचा सर्वात महत्वाचा गुण म्हणजे शिवरायांचा आत्मविश्वास आणि एखाद्या संकटाला तोंड देण्याची त्यांची ताकद। जेव्हा पुरंदरचा तह झाला तेव्हा स्वराज्याला अनेक गोष्टींमधून जावं लागलं। त्याच वेळेस स्वराज्यातले 23 किल्ले आणि काही मुलुख हा मुघलांच्या ताब्यात गेला। त्यावेळेस शिवराय हे खचले नाहीत तर ते पुन्हा दुप्पट जोमाने उभारले, आणि अगदी थोड्या कालावधीतच त्यांनी केलेला आणि त्याहूनही अधिक प्रदेश हा जिंकून दाखवला। आज आपण सर्वजण कोरोनासारख्या महामारीला सामोरं जात आहोत। आताच आपण लॉकडाऊन मध्ये मधून बाहेर आलेलो आहोत। या लॉकडाऊनच्या काळामध्ये असे अनेक युवक आहेत ज्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, त्यांच्या संधी हुकल्या आहेत, तर गरज आहे त्या युवकांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन पुन्हा एकदा स्वाभिमानाने आणि आत्मविश्वासाने उभारण्याची। खर तर व्यवस्थापन म्हटलं की आपल्या समोर पहिल्यांदा येतात ते छत्रपती शिवराय। मग ते व्यवस्थापन हे त्यांच्या राज्यकारभारामध्ये अष्टप्रधान मंडळाची नेमणूक असो किंवा रणांगणामधील युद्ध असो। एक छोटीशी घटना आहे की व्हिएतनाम आणि अमेरिका यांचं युद्ध चालू होतं। खरं तर व्हिएतनाम हा देश हा खूप छोटा आहे, आणि अमेरिका ही एक बलाढ्य अशी महासत्ता आहे।
आणि या देशाचं युद्ध जेव्हा झालं तेव्हा अमेरिकेचा पराभव झाला आणि व्हिएतनामने अमेरिकेवरती विजय मिळवला. मग यानंतर जेव्हा व्हिएतनामच्या राष्ट्रपतींना असं विचारण्यात आलं की हे कसं शक्य झालं, त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की या काळात आम्ही शिवचरित्राचा अभ्यास केला, शिवाजी महाराजांची युद्धनीती, त्यांचं नियोजन आणि त्यांचं व्यवस्थापन केवळ आणि केवळ याचमुळे आम्ही हे युद्ध जिंकू शकलो. खरं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की शिवरायांचे जे मावळे होते, शिवराय काय करायचे तर त्यांच्या मावळ्याचे गुण हेरायचे आणि त्यानुसार त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या. त्या जबाबदाऱ्या देताना कधी शिवरायांनी जातीपातीचा किंवा धर्माचा विचार केला नाही. शिवरायांना आपण एक ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचं एक उत्तम उदाहरण म्हणून आपण बघू शकतो. शिवराय हे कधीच माणसा माणसांमध्ये भेद करत नव्हते, ते एक सर्वसमावेशक आणि सहिष्णू लोकहितवादी राजा होते. आज आपण पाहतोय की आपल्या समाजाला लागलेली सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात मोठी कीड म्हणजे जातीपाती किंवा धर्म जातीभेद किंवा धर्मभेद हा आहे. आजची युवा पिढी ही जातीभेदाच्या भोऱ्यामध्ये अडकत जाताना आपल्याला दिसतीये आणि अशाच वेळेस खरी गरज आहे ती फक्त शिवजयंती डॉल्बी लावून किंवा नाचून साजरी करण्याची नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्यक्षात समजून घेऊन त्यांचा आदर्श ठेवून त्यांचे अनुकरण करण्याची. शिवरायांच्या आयुष्यातील प्रसंग जसे रांझाचा पाटलांचा प्रसंग किंवा कल्याणी खजिन्याचा गट जेव्हा लुटला त्यावेळेस शिवरायांच्या समोर त्या सुभेदाराची सुनेला नजराणा म्हणून आणण्यात आलं, त्यावेळेस शिवरायांच्या तोंडी उद्गार निघाले की अशीच असती आई आमची सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो बदले छत्रपती. हे होते शिवरायांचे विचार आणि याच विचारांची आज आपल्या समाजाला आणि आपल्या युवा पिढीला गरज आहे. खरं तर शिवराय हे धर्मनिरपेक्ष, शिस्तबद्ध, नियोजनप्रिय, निस्वार्थी मानवतावाद मानणारे एक आदर्श नेतृत्व, पराक्रमी योद्धा, कुशल संघटक, एक अष्टावधानी नेतृत्व होते. शिवरायांचे असे अनेक गुण आपल्याला अनुकरण करण्यासारखे अनेक गुण आहेत, पण त्यातील काही गुणांचे जरी आपण अनुकरण केले तर नक्कीच आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आयुष्यात बदल घडवून आणून नक्कीच राष्ट्रहितामध्ये योगदान देऊ शकतो. शेवटी एकच, शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी.